असं दही नाही चालणार हो, असं दही चालतं का? मग कुणी बनवलंच नसतं, डायरेक्ट गायचं दूध काढलं असतं, निंबू पिळलं असतं, डायरेक्ट दही विकलं असतं मार्केटमध्ये. दही होतं का? नासलं. नासलं असं नासवतात आणि त्याच्यापासून काय काढतात? पनीर. आता पनीर नासवलेलं असतं, पनीरची सब्जी गळायला गेलं की महाग असते, बरोबर की नाही? म्हणजे आता पनीर छान आहे का, म्हणजे शरीराला चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे, चांगलं आहे ना पनीर. पनीरने काय केलं बिचाऱ्यांनी? ओके, पनीर चांगलं आहे, खा बिंडास, ऑर्डर करा आणि खा. पण आता हे जे आहे हे फाटलं, ह्याला तुम्ही घेऊ शकत नाही. आता जर मी तुमचं नेक्स्ट आपल्याला ग्लास लागेल वगैरे आणि हा मग हे आता हे आहे काळा चहा. ओके, काळा चहा मध्ये मी मेथी पिलं, आता काय होणार माझ्या पोटामध्ये काळा चहाच? काय होणार? काय विशेष गेलं ना, ऍसिड गेलं याच्यामध्ये, काय झालं याच्या? काही नाही, काही नाही, उलट. कारण निंबू हे सारक आहे, पित्त जेव्हा अशा द्रव्याला मिळतं ते साराला म्हणजे सारक ठरतं. सारक म्हणजे आपल्या जशी आपण हे बघितलं ना हृदयाचे ठोके असतात टंग 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 टंग, तशी आपल्या आतड्यांची सुद्धा एक चाल असते, अशी चाल असते, त्याला आपण पेरिस्टाल्सिस म्हणतो, ती चाल सुधारते. ओके, म्हणजे या काळ्या चहाने. आता जर हे एक आहे खास बनवलेलं दुधापासून प्युअर चहा, स्पेशल चहा, पाणीच वापरलं नाही, डायरेक्ट दूध आणि चहा आणि साखर. हे मी पिणार सुद्धा नाही, पण तुम्हाला सांगतो मला आता 5 वर्ष झाली मी लोकांचे सोडले, पण हे मी तुम्हाला सांगतो, हे आता आत गेलं, हे फाटलं. हां, आता हे मी पिऊ शकतो का? कसं वाटेल? नाही नाही, गाठी होतं. इच्छा तरी होतं का? मग तुम्ही विचार करा, हेच तर होतं पोटामध्ये जाऊन. आता तरी इच्छा होते का तुमची प्यायची? मग विचार करा ना, आपण फक्त जिभेची लालसा पूर्ण करण्यासाठी ते जिभेवर लावतो, पण आज काय होतं त्याचा त्रास आपण विचार सुद्धा करत नाही. आता हे तुम्हाला अजून एक मजा दाखवतो. आता ही जी आहे ना, ही मी चाळीमधून गाळलं, गळून टाक. आता ह्याच्यामध्ये गाळलं, आता मला तुम्ही सांगा. बस 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 करा आता. ओके, चाळी कशी आहे? एकदम क्लीन. आता घरामध्ये स्त्रिया चहा बनवतात ना, त्याची भांडी कशी असतात? छान असतात, एकदम अशी चिकटा असतो, चिकटा, बरोबर. कारण तुम्हाला दुसऱ्या गोष्ट सांगू इथं गेली, दुधाच आता दूध आणि लिंबू हे सुद्धा काहीही होत नाही, पाणी वेगळं राहतं, पनीर वर राहतं, पनीरला तुम्ही गोळून तुम्ही खाऊ शकता, बरोबर की नाही? आता हे पनीर, राईट, पनीर काढलं तरी हे काय ब्लॉक होत नाही, ठीक आहे, हे काय ब्लॉक होत नाही. आता सेकंड, आता ह्याच्यामध्ये टाक. आता हा जो आहे ना, हा खूप विषारी पदार्थ बनवतात. हे सगळे रासायनिक प्रयोग आपण रोज घरी करतो, बरोबर की नाही? आपल्या घरामध्ये सगळे सायंटिस्ट आहेत. आता हा जो बनतो ना, ह्याला म्हणतात चिकटा. हा चिकटा जो खाली झाला ना, तो सुद्धा कारक आहे. आणि हा जो आहे ना, असं गाळून गाळून गेला लागतं तरी निघत नाही. विचार करा, अजून ह्याच्यामध्ये आहे ते निघत नाही, सगळं ब्लॉक झालं आहे. दिसतंय आज ह्याच्यामध्ये अजून आहे, बघा ब्लॉक झालं, ते निघालं सुद्धा नाही, हे पूर्ण ब्लॉक झालं, पूर्ण काय, पूर्ण. आता हेच विचार करा, आत आतड्यांमध्ये तुम्ही खाल्लं, चहा पिला, मस्त बिस्किट बिस्किट थारी टोस्ट, दोन दाखव, दोन दोन गाणी दाखव ना, पोट भरलं, कुठे गेलं आत? आतड्यांमध्ये. आतड्यांमध्ये काय झालं? असं चिपकलं, कसं? परफेक्ट असं दाखव, असं क्लीन आहे. आता हे क्लीन आणि हे नाही, ते लावते, हे ठेवतात. आता हे एक कसं आहे आणि हे कसं आहे तुम्ही सांगा, तुमच्या आतली आतडी कशी पाहिजे? क्लीन पाहिजे की नाही? मग इथूनच अन्न आत जाणार की नाही? अशी असेल अन्न जाईल का? अन्नाचे पोषण अंश जाईल का? आता तुम्ही सांगा मला, चहा पिणाऱ्या व्यक्तीला अनिमिया होणार की नाही? हेमोग्लोबिन कमी होणार की नाही? त्याला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी होणार की नाही? कॅल्शियम डेफिशियन्सी होणार की नाही? सगळे डेफिशियन्सीचे आजार ह्या मनुष्याला होईल, कारण ह्याला थरच लागली, रस्ताच ब्लॉक झाला. मग त्याला दुसरं काय होतं? शरीर म्हणतं अरे अजून माल आला नाही, कारण शरीर ह्याच्या आत आहे ना, शरीर म्हणतं मालच आला नाही, काय देत नाही हा खायला. मग थोड्या वेळ म्हणतो परत काहीतरी घे, मग आपण काय म्हणतो अरे परत एक कप चहा पिऊ,
मग परत एक कप चहा पितो, परत शरीर मध्ये काही बाबा हे काही देतच नाही, मग काय परत घे परत एक कप. ह्याची खाण्याची इच्छा लागली नाही त्याला, ती साखरेची सवय लागते, कारण साखर ही कुठेतरी त्यांच्या एनर्जी देते पण पोषण देत नाही. आता चहा पिणारा मनुष्य नेहमी चहा पितो आणि चहा सोडायला सांगितले की काय होतं त्याला त्रास माहितीये काय, दारू पिणाऱ्या सोडल्या त्रास म्हटलं ना सोड, आता दारू दारू त्याला काय त्रास होतो, डोकं दुखत, चिडचिड होते, काहीतरी पाहिजे म्हणजे पाहिजे. चहा सोडणाऱ्या मनुष्याचे बघा, त्याला म्हणा उद्यापासून चहा सोड, काय म्हणतो तो, डोकं डोकं दुखत मला लागतं, थोडं तरी लागतं, दुपारी लागतं मला, संध्याकाळी लागतं म्हणजे लागतं, कारण तो सुद्धा एक व्यसन आहे. आणि ही व्यसन जर तुम्हाला तोडायचं असेल तर आपल्याकडे एक चांगलं उपाय आहे, आपला गॅलोटी ओके सोपा मार्ग आहे. मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, फक्त चहा बदलला तुमच्या घराचा चहा तरी तुम्ही 90% आजारापासून मुक्त राहू शकता. तसंच आहे कॉफी, तसंच आहे आपलं कोकोजी, हे सुद्धा तसंच आहे प्रत्येक मुलांसाठी मोठ्यांसाठी. मी आता यावर डिटेलमध्ये घेणार आहे, पुढच्या वेळेस मी येऊ का परत इकडं, पण जास्त वेळेसाठी कार्यालय कार्यालय बुक करावं लागेल, कार्यालय बुक करा, किती लोक आणणार तुम्ही पण, कारण मी एक एक पेशंट बघायचं सोडलं खूप खूप वर्ष झाले, मी आता 500 आणि 1000 लोक डायरेक्ट शिकवत होतो एक एक पेशंट, कारण 500 लोक सुधरली शिकली सुधरली नाही शिकली, हा ते 500-5000 शिकवतात बरोबर की नाही. आज जे तुम्ही घाबरले ना, मी हे का दाखवलं तुम्हाला माहिती आहे, कारण माझे वडील आहे ना आणि आई यांना मी म्हणलो मम्मी नको पिऊ ती दुधाचा चहा, ते चांगलं नाही, आता तुम्हाला शिकवतो एवढं वर्ष मीच तुला पाजवलं, आम्ही शिकवलं आणि तू आता आम्हाला काही त्रास झाला नाही, अरे नको मम्मी ते चांगलं नाही, आता तू शिकून आला म्हणून तू आम्हाला शिकवतो, म्हटलं हे काय आम्हाला आयुर्वेदामध्ये शिकवलं नाही, हे माझ्या म्हणणं आहे, तर नकोच नको. मग एक दिवशी म्हटलं मग तुला तुला डेमो करून दाखवतो नंतर तुझी इच्छा, मग ते करून दाखवलं हे घरामध्ये, मग तरी ते ऐकलं नाही त्यांनी, जसं तुम्ही आता ऐकायची नाही ऐकणार, पण घरी घेतल्यानंतर ना ते चहा प्यायला बघायचे बसायचे तर त्यांचा चेहरा बघायचो मी, घाबरून घाबरून प्यायची, आणि तो माझ्या महत्वाचा होता, घाबरणं महत्वाचं होतं. नंतर ऑटोमॅटिकली बघितलं वाटलं की सकाळी उठून काळा चहा पित होते, सांगत नव्हते कोणाला, आपला काळा चहा पित होते, मग मी काळा चहावर गेली, सगळं घर काळा चहावर गेलं. अजून आम्ही दुधाचे दही बनवतो, दह्यापासून ताक बनवतो, तापापासून घी काढतो, ते सगळं करतो, जे म्हणतात आपला देश दूध से भरपूर था ते तशी होती आपली, पण ह्या चहा मध्ये घुसला आणि दूध कुठेतरी वेगळ्या जागेवर जायला लागला, आणि ह्या दुधाची आणि चहाची सांगड झाली आणि फायदा कोणाचा झाला, त्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल, त्या दिवशी हे प्रत्येक घरामध्ये गेलं ना मी तुम्हाला गॅरंटी सांगतो इथले हॉस्पिटल बंद होती, गॅरंटी काही, कारण सगळे आजार हे पित्ताच्या कारणाने होतात आणि पित्त म्हणजे इन्फ्लमेशन, कुठलंही कंडिशन इन्फ्लमेटरी कंडिशन असते, इन्फ्लमेशन झालं म्हणजे आजार आहे, पित्त गेलं इन्फ्लमेशन गेलं आजार गेला, म्हणून सिंपल ओके. मग आपले